नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? मी आशा करते की तुम्ही सगळे ठीक आहात. मी हेमांगी पाटील करूया झाडांची मैत्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते. आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. असे 18 फुलं किंवा फुलझाडे ज्यांनी आपण जीवन बदलू शकतो किंवा ज्यांच्यामुळे आपल्या जीवनात आनंद येऊ शकतो, जे पाहताच आपल्याला सुंदर वाटतात आणि आपलं उदासीन मन ते बघून आनंदी होतं. चला तर मग मी सांगते ते ऐका आणि ते झाडे तुमच्या घरात नक्की आणा आणि तुमचं आयुष्य बदलवा. आपण आपल्या गार्डनमध्ये किंवा कुंडीतली फुलझाडे लावू शकतो ज्यांना आपलं चांगले वाटले. चांगले वाटल्यानेच आपल्या घरात सकारात्मक वाटते, त्यांनी आपल्या जीवनात आनंद येतो. पहिलं त्याच्यातलं झाडे पारिजातक, पहिलं झाडे पारिजातक, याला असे सुंदर सुंदर ऑरेंज कलरच्या दांडीची आणि पांढरी असलेली फुलं येतात. पण आता हे माझं खूपच छोटं आहे आणि थोड्या दिवसांनी फुलं आली का मी तुमच्याबरोबर शेअर करेल. पण तुम्ही पाहिलेच असेल आणि याचा जर सडा जर अंगणात पडला तर त्याचा सुगंध खूपच येतो, आपल्याला मन प्रसन्न करून टाकतो. आणि याच्यामध्ये म्हणतात की याच्या खाली विष्णूचं ठाणं पण असतं, म्हणून पारिजातकाचं झाड आपल्या घरात जवळ असलं तर खूप चांगलं. याला हरसिंगार किंवा शोभलिका ही म्हटलं जातं. इंग्रजीत याला नाईट जास्मिन आणि उर्दूमध्ये गुलजाफरीही म्हणतात. ज्याने जीवनातील तणाव दूर होतो आणि आनंद येतो. हे फुलं रात्री उमलतात आणि सकाळी उर्जून जातात. असं मानलं जातं की पारिजातक झाडाला हात लावूनच थकवा दूर होतो. या फुलांचा वापर लक्ष्मीपूजेसाठी केला जातो. असं मानतात की हे फुलं ज्याच्या घरातील अंगणात येतात तिथं शांती समृद्धी येते. याच्या झाडाखाली विष्णूचं ठाणं पण असतं. नंतरचं आपलं दुसरं झाड आहे, दुसरं झाड आहे चंपा. चंपाला इंग्रजीत अप्लुमेरिया असं म्हणतात. हे सुंदर मंद सुगंध देतं आणि हलके पांढरे आणि पिवळे फुलं असतात. हे पूजेसाठी वापरतात. हे झाड मंदिर परिसरात किंवा आश्रमाच्या वातावरणात शुद्ध करण्यासाठी केलं जातं, तसेच सजावटीसाठी केलं जातं. हिंदू कथेत एक चंपा तुझमे तीन गुण, रंगरूप और वास, अवगुण तुझमे एकही भयंकर न आहे पास, भवर न आहे पास, म्हणजे त्याच्याजवळ भुंगा येत नाही असं. रूप तेज तो राधिका उरु भवर कृष्ण को दसा, इस मर्यादा के भवर न आहे पास. यात पराग नसतात त्यामुळे मधमाशी बसत नाही. चंपाला कामदेवाच्या 5 फुलात गणले जाते. चंपाचं झाड वास्तूच्या दृष्टीने सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. चंपाचे मुख्य 5 प्रकार एकत्र असतात. सोनचंपा, दुसरं नागचंपा, तिसरं कनकचंपा, चौथं सुलतानचंपा, 5वं कटहारी. या सगळ्या एका प्रकाराचं अद्भुत सुंदर असतात आणि सुगंधही छान असतो. मी तुम्हाला 5 प्रकार सांगितले, तर तुम्हाला कोणताही याच्यापैकी कोणताही चंपा अवेलेबल असेल तर तो तुम्ही नक्की आणा. नंतरचं आपलं झाड आहे चमेली. याला संस्कृतमध्ये सौम्यस्थानी आणि इंग्रजीत जॅस्मिन असे म्हणतात. जेव्हा सकाळी सकाळी याच्या फुलाचा सडा घराच्या अंगणात पडतो तेव्हा घराचा आनंद पसरतो. त्याच्या घरातल्या अंगणात असलेल्या आपल्या विचारात आणि भावनात हळूहळू बदल होतो. आपले विचार सकारात्मक होतात. चमेलीचे पण 2 प्रकार असतात. यात अनेक औषधी गुण असतात. याचे तेल आपण बनवले जाते. याची काळी लांब दांडी असते आणि फुले पांढऱ्या रंगाची असतात. चमेलीच्या फुलाच्या वासाने डोक्यातील गरमी दूर होते. नंतरचं आहे आपलं रातराणी. रातराणी हे फूल मस्त सुगंध पसरवतं. दूरपर्यंत सुगंध जातो. हे छोट्या छोट्या गुच्छात येते आणि रात्री उमलते. हे वर्षात 5-6 वेळा येते आणि 7-8 दिवस टिकतात याची फुलं. आणि हे शांतिमय आणि सुगंध वातावरण निर्माण करण्याच्या वासाने संताप कमी होतो. रातराणी चमेलीच्या फुलांचा सेंटही बनवतात आणि याची झाडाची उंची साधारणतः 13 फूटपर्यंत वाढते. याची पाने सरळ चाकूसारखी लांब आणि चिकनी आणि चमकदार असतात. नंतरचं आपलं झाड आहे जुही. याची फुलं छोटी तसेच पांढरी तसेच चमेलीशी मिळती जुळती असतात. हे फूल पावसाळ्यात येतात. याच्या वासाने मन आणि डोक्याचा तणाव दूर होतो आणि वातावरण शुद्ध होते.
नंतरचा आपला आहे मोगरा. मोगरा ही तुम्हाला माहितीच असेल एकदम सुवासिक देणारा. मोगऱ्यातही दोन प्रकार येतात, एक सिंगल पेटलचा मोगरा आणि गुच्छाचा मोगरा. तर माझ्याकडे होता मोगरा, पण आता काही कारणास्तव तो खराब झाला. पण मी मागे व्हिडिओमध्ये दाखवलंय मोगऱ्याची काळजी आणि मोगऱ्याची पूर्ण माहिती, तर तुम्ही तो माझा मागचा व्हिडिओ तुम्ही मोगऱ्यासाठी बघू शकता. नंतरचं आहे आपलं कमळ. कमळामुळे शरीर थंड राहते, यामुळे फोड आणि खुशी शांत होतात. तसेच शरीरावरील विष्णूचा कुप्रभाव कमी होतो, विषाचा कुप्रभाव कमी होतो. तसंच आपण कमळ बियांपासूनही लावू शकतो. मी लवकरच कमळ बियांपासून कमळ कसं लावायचं त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहे. तसंच माझ्याकडे कमळाचं मी डायरेक्ट रेडीमेडमुळे असं कट पण आणलं होतं, पण त्याची नीट वाढ झाली नाही, त्याच्यामुळे मी ते तुम्हाला दाखवत नाही. नंतरचं आपलं झाड आहे गुलाब. गुलाबाचं तर हे बघू शकतात माझ्याकडे तिघ चारी प्रकारचे गुलाब आहे. आणि याला आता वसंत ऋतू छान अशी पालवी पण फुटलेली आहे आणि कळ्या पण आलेल्या बघा ह्या छोट्याशा किती छान कळी आलेली आहे. नंतरचं आपलं झाड आहे रजनीगंधा. आता रजनीगंधा तर नाही माझ्याकडे, पण हे माझ्याकडे निशिगंधाचं आहे. बघा याची फुलं पडून गेलेली आहेत. याच्या फुलांचाही फोटो मी तुम्हाला दाखवे. हे ते असे दोन निशिगंधा मी लावलेले आहे. रजनीगंधा काही मला भेटलं नाही, पण हे निशिगंधा पण तसंच उपयोगात येतं. आणि नंतर हे फुले येऊन गेल्यानंतर याची ही दांडी असते ही काढून टाकायची. आता मैदानात रजनीगंधाचं सांगते, मैदानात एप्रिल ते सप्टेंबरमध्ये तसेच पहाडावर जून ते सप्टेंबरमध्ये येतात. याचा उपयोग हारात तसेच पुष्पगुच्छ बनवण्यात पासून सुगंधित तेल आणि अत्तर बनवण्यात तसेच यात औषधी गुणही असतात. पुढचं आपलं झाड आहे दाव झाड आहे अर्जुनचं. हेही मला काही अवेलेबल भेटलं नाही, पण हे पण एक सदाहरित झाड आहे. या फुलाचा आकार प्याल्यासारखा असतो आणि हलकी खळी असते. आणि हे फुलं मार्च ते जूनमध्ये येतात. नंतरचं आपलं अकरावं झाड आहे अगस्त. ही फुलं पांढरी आणि किंवा गुलाबी हे हिवाळ्यात येतात. आयुर्वेदानुसार हे झाड शरीर मधले वेशतेल तत्व काढतात. आणि या झाडात आयर्न, व्हिटॅमिन, प्रोटीन, कॅल्शियम आणि कार्बोहायड्रेट्स चांगल्या प्रमाणात असतात. नंतरचं आपलं झाड आहे बारावं झाड सदाफुली. तुम्ही तर भरपूर सदाफुली बघितले असेल. सदाफुली तर रस्त्याच्या कडेलाही वागडते, बगीच्यातही दिसते, कुठेही सदाफुलीचे झाड आपल्याला बघायला भेटू शकेल. तर असं सुंदर सुंदर आणि सदा फुललेली असते, सदा तिला फुलं येत असतात, म्हणूनच तिचं ना सदाफुली असे. नंतरचं आपलं तेरावं झाड आहे अमलतास. आणि चौदावं आहे कण्हेर. कण्हेरचीही फुलं तुम्ही बघितली असेल सुंदर सुंदर. कण्हेरलाही वेगवेगळ्या कलरमध्ये लाल, पिवळे, गुलाबी असे कण्हेरची फुलं असतात. नंतरचं आपलं पंधरावं झाड आहे बेलाचं झाड. बेलाचं झाडही तुम्ही बघितलं असेल. तर जे महादेवाला आपण पालं वाढतो, पानं वाहतो, ते बेलाचं झाड आणि त्याला फळही येतं, ते दोन्हीही उपयुक्त असतात. नंतर सोळावं आपलं झेंडूचं झाड. झेंडूचं झाडाचा पण मी व्हिडिओ बनवला होता की त्याची निगा कशी करायची, कशी काळजी घ्यायची. तर ते माझं झेंडूचं झाड एकाच कारणामुळे खराब झालं की ते मी प्लास्टिकच्या कुंडीत लावलं होतं. तर झेंडूचं झाड प्लास्टिकच्या कुंडीत जास्त काळ टिकत नाही, म्हणून तुम्ही जर लावत असाल तर झेंडूच्या झाडाला मातीची कुंडी लावा. आणि माझा झेंडूच्या झाडाबद्दलचे सगळे माहितीचा व्हिडिओ नक्की बघा. नंतरचं आहे आपलं केवडा. केवड्यालाही छान सुगंध वगैरे असतो. केवड्याचे झाड मन प्रसन्न करते. नंतरचं आहे आपलं अठरावं जास्वंदी. जास्वंदीचे फुलं तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलीच असेल वेगवेगळ्या कलरमध्ये, पांढरी, गुलाबी, लाल, असे पिवळी, अशा वेगवेगळ्या जास्वंदीमध्ये. तसंच डबल पेटल आणि आता तर बल्बच्या आकाराचे असे वेगवेगळ्या आकारात जास्वंदी अवेलेबल आहे. ग्राफ्टिंग केलेली जास्वंदी बाजारात मिळते, पण साधी जास्वंदी चांगली, त्याला भरपूर फुलंही येतात. पण जास्वंदीच्या झाडाची काळजी कसं खूप घ्यावी लागते त्याच्याबद्दलचाही माझा जास्वंदीवरचा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की बघावा. जेणेकरून तुम्हाला जास्वंदीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची हे पूर्ण संपूर्ण माहिती त्याच्यात मिळून जाईल. तर ही झाली आपली पूर्ण 18 झाडे जी तुमच्या घरात आनंद देतात, तुमच्या जीवनात आनंद देतात,
तर नक्कीच ही झाडं तुमच्या घरात घेऊन या. आणि माझा हाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला जरूर कळवा. आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळात मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग.